सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर मोहोळ नगरपरिषदेसमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर मोहोळ नगरपरिषदेसमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. हलगी ढोल ताशाच्या तालावर फुगडी खेळत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोहोळ नगरपरिषदेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माजी नगरसेविका सीमा पाटील, लोकसेवक संजय क्षीरसागर, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख विक्रम देशमुख यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी गुलाल अष्टगंध भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. याप्रसंगी लाडू वाटप करण्यात आलं. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांचा 2 लाख मताने जवळपास विजय झालेला आहे. याबद्दल तमाम या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मी जाहीर आभार मानतो. या लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, दुधाला असलेला सर्वात कमी दर, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि बीडवरून आलेलं पार्सल त्या सोलापूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जो माज आला होता तो माज आता उतरलेला आहे, माज कमी झालेला. जनतेला त्यांनी आपल्या खिशात घातलं होतं, जनतेने दाखवून दिलेलं आहे. भाजपने केलेल्या महागाईमुळे, शेतकऱ्यांच्या विषयी असणाऱ्या चुकीच्या धोरणांमुळे, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणात घेतलेले चुकीचे निर्णयामुळे या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी यांना नाकारला असून संपूर्ण ही निवडणूक जी आहे ती संपूर्ण जनतेने हातात घेतलेली असल्यामुळं आणि सरकारविषयी असणारा रोष या मतदानातून जनतेने दाखवून दिलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून प्रणितीताई शिंदे या जास्तीत जास्त मतानं निवडून आलेले आहे. शेतकऱ्यांचा रोष जो होता तो या मतदानाच्या निमित्तानं दिसून आलेला आहे. भविष्यामध्ये ज्या निवडणुका येणार आहेत, विशेष म्हणजे दुसरी गोष्ट, या ठिकाणी मराठा आंदोलकांनी जो आंदोलनासाठी जो लढा उभा केला होता त्या लढ्याच्या माध्यमातून हा मराठा विजय लढवयांचा सुद्धा हा विजय असं म्हटलं बाबा ठरणार नाही. भविष्यामध्ये ज्या निवडणुका येतील, मग खाली विधानसभा ज्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा निश्चितपणे या महाराष्ट्रावरती फडकल दिसेल.